Italia. 90 FM. नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण एक विशेष व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओला आलेलं आहे. जाणून घेणार आहोत आनंद आणि जगण्याचं समीकरण. सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर जे वैभव सोबत. एका IT कंपनीमध्ये सिनियर फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत असणारं, MCOM, MBA, LLB आणि LMM शिकत असणारं हॅपीवाली फिलिंग या संस्थेचे संस्थापक, ही कागदोपत्री ओळख. पण खरं सांगायचं तर हा माणूस खास आहे हे त्याच्या जीवन जगण्याच्या शैलीमुळे. जगण्यातला आनंद कसा बेधुंद होऊन लुटायचा हे या माणसाकडून. बेधुंद विजय माने आज आपल्या सोबत आहेत आणि आपण आनंद आणि जगण्यातलं समीकरण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. तर सर, आचार्य 90 FM तर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही आज आमच्या रेडिओसाठी मुलाखत द्यायला इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, कारण की तुमचं बिझी शेड्यूल, घर, प्रपंच, संसार, काम आणि ही सामाजिक ओढ याच्यातून वेळ काढून आज तुम्ही आमच्या स्टुडिओला आलायत. धन्यवाद. पहिलं तर तुमचा आभार की तुम्ही या तुमच्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं आणि नक्कीच आवडेल आता मला तुमच्यासोबत संवाद साधायला. आमच्या आचार्य 90 FM तेच काम आहे. आमचं परम कर्तव्य आहे ते की पडद्यामागचे जे खरे कलाकार आहेत या समाजातले, जे कधी कुणाला दिसत नाहीत, असे चेहरे या रेडिओ स्टेशन मार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि तो एक वेगळा आनंद, तो व्यक्ती आनंद दुसऱ्याला देत असताना त्याच्या पदरी हा आनंद, त्याच्या झोळीमध्ये हा आनंद टाकायचा. या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांसमोर आणि सर्व श्रोत्यांसमोर आम्ही ठेवत असतो. तर तुम्ही काय सांगू इच्छिता या आजच्या तरुण पिढीला? तर तरुण पिढीला काय सांगता या प्रश्नाकडे आपण आलोय. तर सुरुवातचं करेन मी की ना, आज समीकरण खूप बदललेत. आधीचा काळ, आत्ताचा काळ आणि पुढचा येणारा काळही वेगळा असेल. पण काळामध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट आहे की माणसाच्या गरजा. आणि आपण ना शाळेत शिकत आलोय थिंक आउट ऑफ द बॉक्स, म्हणजे चौकटी बाहेर तुम्ही गोष्टी नवीन नवीन करायला शिका. पण मी सांगेन की तुम्ही आधी तुमचा बॉक्स ठरवा, तुम्ही तुमच्या आनंदाची फ्रेम ठरवा, तर तुम्ही तुमच्या जीवनातला आनंद लुटू शकता. बऱ्याचदा काय होतं ना की थिंक आउट ऑफ द बॉक्स या कॉन्सेप्टमध्ये पळताना आपण आपल्या आनंदाची फ्रेम विसरून जातो. खरं म्हणजे तुम्हाला मी एखादं एक बेसिक एक्झाम्पल देतो, म्हणजे गोष्टी एकदा रिलेट झाल्या ना की त्या अधिक रुचू वाटतात. एक बेसिक म्हणजे तुम्ही मी प्रत्येक जण धडपड ही पोटासाठी चालू असते. राईट. बेसिक पैसे मिळाले तर घर सुखी राहतं. एक आपण कॉलेज पास आउट करतो, त्यानंतर नोकरी शोधतो. बरोबर. नोकरी मी करायला लागलो, एक 15-20 हजाराचा पगार आला. बरोबर. मी फार खुश झालो, मला 20 हजार आता मिळतात. हो. पण तिथेच आपलं समीकरण संपत नाही, आपली फ्रेम वाढते. अरे आता 20 हजार झाले, अजून 4 वर्ष झाले, 20 वरून 25 वरतीच पोहोचलोय, तो पगार 30-35 तिकडे जायला नको. ती रुखरुख असते मनामध्ये की अरे यार 25 मध्ये काहीच होत नाही. एक्झॅक्टली. 35-40 कधी भेटेल? 35-40 पगार आला, मला 5 वर्ष गेली, त्यानंतर आपली पुढची फ्रेम येते. अरे आपण बसने ट्रेनने येतोय, आपल्याला बाईक तरी हवीच ना. आता 40 हजार पगार झाला आपला. बरोबर. बाईक आता आली बरं का, 40 वरून 50 वरती गेलो, अजून त्या 3 वर्ष लॅब झाली. म्हणजे अपेक्षा ह्या त्याची मुद्द्यावरती. हा. बाईकवरून आपण परत 4-व्हीलरवरती गेलो, त्यानंतर मग वाटलं की नाही, आताकडे आपल्याकडे 10-20 हजार सरप्लस येतात. आता भाड्याच्या घरामध्ये आपण राहत होतो, आता आपण स्वतःचं घर हवंय नाही का. खरंय. स्वतःचं घर झालं, घरामध्ये गॅलरी आहे, हातामध्ये मस्तपैकी चहाचा कप आहे, पाऊस पडतोय. खरं. पुढच्या गॅलरीमध्ये एक मुलगी आहे, आता तिच्याशीच माझं लग्न होईल का. अरे बापरे. बरं. म्हणजे कसं आहे ना, हे आपण गोष्टी रिलेट करत असतो. राईट. लग्न झालं बरं का. यस. आता 1 BHK छोटा पडतो, आईसोबत राहतोय, 2 BHK मध्ये मूव्ह होईन का. हो 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 हो.
म्हणजे बघ कॉलेजपासून आपण जवळपास ही 2 BHK कहाणी आहे ना या गोष्टीसाठी जवळपास 25 ते 30 वर्ष उलटली. पण या सगळ्या गोष्टीमध्ये माझी ही प्रेम कशासाठी होती हे मी कधी माझंवाला विचारलंय का? आपण आपली फ्रेम फिक्स केली का? माझं म्हणजे मी या तरुणांना काय सांगू इच्छितो, ह्या गोष्टी आहेत ना दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. अच्छा, त्याच्यामुळेच हे कदाचित सुचलं का तुम्हाला, रोज नव्याने कसं जगावं हे कोणी तुझ्याकडून शिकावं, स्वतः जळावं पण इतरांना जगवावं इतकं कसं रे कोणी निस्वार्थ असावं. हा असाच एक रॅन्डम थॉट डोक्यात आला होता सूर्याला पाहून की अरे सूर्य आहे ना की सगळंच काही देतोय, स्वतः जळतोय. आणि आपण शाळेमध्ये एक बेसिक आपण फंडा शिकलोय की झाडांना जगायचंय तर सूर्यप्रकाश लागतो आणि त्यासाठी कोणीतरी जळतंय, म्हणजे किती अर्थ आहे ते आपण त्याचं जळणं पाहत नाहीये, तो इतरांना जगवतोय ते पाहतोय. अगदी माणसांनी आहे ना, मी म्हणत नाही 100%, पण ऍटलिस्ट 1% आहे ना तो निस्वार्थ भाव मनात आणला आणि एखादी गोष्ट प्रामाणिकपणे केली ना तुम्हाला तुमचा आनंद मिळणार. अगदी छोट्या गोष्टीत मोठा आनंद दडलेला. म्हणजे मला विंदा करंदीकरांची आठवण होते, ते देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अगदी तसंच काही आहे, जेव्हा तुम्ही भर भरून देता ना तेव्हा जरी तुमच्या बाजूला कॅमेरा लागले नसले तरी तो वरतून पाहतोय, कुठून ना कुठून कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला तो आनंद द्विगुणित देणार. आणि आनंदाचं समीकरण आपण जेव्हा चालू केलं ना, मी तर ह्या गोष्टीला प्रखरतेने मानतो की एकदा तुम्ही आनंद पुढच्याला दिलात ना तर तो 10 पटीने तुमच्याकडे येणार आहे. थोडा वेळ लागेल, पेशन्स हा कोणालाच म्हणजे एक बात बोलूया. आय अग्री. तर शेवटी म्हणजे हा पहिल्या प्रश्नाचं कन्क्लुजन हे आहे ना की तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह या जगात गोष्टी शिकवणारे शिकवत आहेत ते त्यांच्या पद्धतीने तुम्हाला काय घ्यायचंय हे तुम्हाला ठरवायचंय, तुमची प्रेम तुम्हाला फिक्स करायची. नाहीतर ह्या रेसमध्ये काय ना तुम्ही पळता 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 एक दिवस थकता आणि पडता. जेव्हा पडला तेव्हा मागे वळून पाहणार तेव्हा तुम्हाला तुमच्या पिक्चरमध्ये तुम्ही हिरो आहात ही एक भावना आली तर तुम्ही जीवन जगला. नाहीतर त्या रेसमध्ये फक्त तुम्ही काही जण धावतच असतात, हाती काही लागत नाहीये, किंवा ज्या गोष्टी मागे पळत असतो ती गोष्ट पुढे पुढे पळत राहते आणि आपण त्याच्या मागे वेड्यासारखं एक पळत असताना हाती कधी काहीच लागत नाही, अशा वेळी निराशा येते, नैराश्यकडे जातात, मग काही नाना विचार येतात मनामध्ये, काही जण मग टोकाचं पाऊल उचलतात. मग ते कारण कोणतंही असो, प्रेमाचं असो किंवा आपलं वैयक्तिक आयुष्यात आपण एखाद्या ठिकाणी सेटल होत नाही. आज ही सेटल होणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. किंवा आजची तरुण पिढी जेव्हा कॉलेजमधून पासआउट होते, नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी पायघड्या घालत असते सारखी, जे काही जगत असतो आपण, तर मग तिथे कधी कधी त्यांना नैराश्य येतं. त्या नैराश्यमध्ये ते वेगळाच भलताच विचार करतात. काही जण, काही उदाहरणं आहेतही माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये मी बघितलंय की सुसाईड करून मोकळे होतात किंवा मग एक वेगळं डिप्रेशन घेऊन जगू लागतात. मग जे काही करायचं असतं करायचं असतं एक भलतच करू लागतात. अशा वेळी या नोटवरती तुम्हाला काय वाटतं की हा ना खरंच खूप विदारक असा एक मुद्दा आहे. तर आजच्या जगण्यामध्ये आपण बरेच जण फेसबुक व्हॉट्सअप वापरतोच आणि जेव्हा मी ओपन करतो ना फेसबुक तेव्हा म्हणजे मला वाटतंय ना अगदी महिन्यातून एखादी पोस्ट अशी असेल की बाबा एखादी वयोवृद्ध व्यक्ती ऑफ झाली आणि त्याच्या दशक्रिया वगैरे, पण आठवड्यातून एखादी पोस्ट येते की मनाला चटका लावून गेली एक्झिट आणि मुलगा अगदी तरुण असतो 20-21 वर्षाचा. हे आजच्या पिढीमध्ये खूप कॉमन झालंय की वे आउट काय तर सुसाईड. म्हणजे गोष्टी तिथंच संपतात असं नाहीये, पण त्या पॉइंटला तिथे कोणी सांगणार नसतं बहुधा त्या माणसाला. मी इथं या गोष्टी ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला सांगतोय, आपण जेव्हा बायोडेटा बनवतो म्हणजे बायोडेटा हा सगळ्या गोष्टीसाठी वापरला जातो. जेव्हा सुरुवातीला अगदी शाळेत ऍडमिशन आहे तर बेसिक मुलाला ABCD पासून काय नर्सरीमध्ये शिकवलं जातं याचा बायोडेटा तुम्हाला प्रायमरी स्कूलला द्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही पासआउट होता तेव्हा तुम्हाला नोकरीसाठी बायोडेटा द्यावा लागतो. नोकरी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लग्नासाठी बायोडेटा द्यावा लागतो. खरंय. या बायोडेटामध्ये ना सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ना माझ्यासाठी, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा शेवटचा आहे, हॉबी. तुमची आवड काय, आवड काय, तुम्ही ह्या एका मुद्द्यावरती जर काम केलं ना, तुमचा छंद, माणसाच्या मनाला एक तरी छंद हवा. तो छंद काय करतो, जेव्हा तुम्ही
संपूर्णपणे तुमचं डोकं निष्क्रिय होतं जेव्हा तुम्ही एका शून्याच्या टोकाला गेलेला असता, जेव्हा तुम्हाला वाटतं हे जग माझ्यासाठी नाहीये, गोष्टी माझ्या बाजूने घडतच नाही, मी जिथे जिथे एक्सपेक्टेशन करतोय, जिथे जिथे मी एखाद्याकडनं बाबा काहीतरी तुझ्याकडनं माझं देणं आहे असं मी मनात धरतोय पण ते देणं येत नाहीये, तेव्हा नैराश्य येतं आणि मग मला असं वाटू लागतं की नाही मग हे मोहमाया याचा त्याग मला केला पाहिजे. पण त्यावेळी आहे ना, हा छंद जर तुमच्या मनाला असेल तर त्या छंदासाठी वेळ काढा 2 मिनिटं. मग तो छंद काही असू शकतो, मला मला गाणं म्हणायला आवडतंय, मला गाणं ऐकायला आवडतंय, मला चित्रकला आवडतंय, मला माझ्या मित्राला ना पिडायला आवडतंय, हा पण एखाद्याचा छंद असू शकतो. पिडा मित्राला, फोन करा, अरे मी इथं अडकलोय, तो तुमच्या मनाचा दरवाजा त्याची किल्ली काढेल आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. जेव्हा तुम्ही अडकले असं फील करताय ना, जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की नाही आता काही रस्ताच नाहीये, तुम्ही एक रस्ता चालून पहा, तुमचा मित्र किंवा मग तुमच्या जवळ बरी सारी काही काही माणसांकडे गर्लफ्रेंड असतात, काहींची बायको आहे ती गर्लफ्रेंड सारखी असते, काहींची आई आहे, बाबा आहे, कोण कोण बाबा बरोबर पण असतात, त्या माणसाबरोबर एकदा बोला, अरे मी इथं अडकलोय. मे बी त्यांच्याकडे तुम्ही फायनान्शियल बर्डन मध्ये असेल, त्यांच्याकडे पैसा नसेल, पण ते 2-4 माणसांचे कनेक्ट देऊ शकतील. हा बाळा आज नाही पण उद्या तुला मदत करतील, पण ही वेळ आहे, ही वेळ निघून जाईल. तर जे कोणी नैराश्यामध्ये आहेत, हा हा आपला भाग ऐकत आहेत, त्यांच्यासाठी मी एकच सांगेन, नैराश्य हे कुणाला सुटलेलं नाहीये. आणि कसं आहे ना, देवाने हे सगळं भूतल असं बनवलंय की दुःखामागे सुख, सुखामागे दुःख. जर दुःख आलंच नाही तर सुख गुंतागुंत सुटणारी नाही. एक्झॅक्टली, सुख आहे ना त्याचे आपल्याला ते एक मोमेंटम एन्जॉय नाही करता येणार, त्याच्यामुळे दुःख कुणाला सुटलेलं नाहीये. आणि जर तुम्हाला त्या दुःखावरती ओव्हरकम करायचंय तर तुम्हाला सुखाचा रस्ता शोधायचा आहे. दुःखातही सुख शोधलं पाहिजे. आणि तुम्ही मित्राचा विषय काढला, मला सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची कविता आठवली, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. क्या बात. आणि इथे तुम्हाला मी एक मिनिट थांबवेन, म्हणजे मला अगदीच मित्र म्हटला आणि हा जो मुद्दा निघाला तेव्हा मी माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आहे. माझा जवळचा मित्र, त्याचं मी नाव नाही सांगणार, पण रेल्वेच्या ट्रॅकवरती बसून त्याने मला फोन केला होता. हो विजय, आपण हे शेवटचं बोलतोय, म्हणजे लवी लग्न झालं होतं आणि नात्याची थोडी गुंतागुंत झाली, ती गुंतागुंत अगदी वेगळ्या डायरेक्शनला गेली. त्याला असा म्हणजे तो या समीकरणात अडकला की आता मला माझा पार्टनर चीट करतोय, आणि त्या गोष्टीमधून त्याने स्वतःला संपत ठरवलं. आणि त्याने ट्रॅकवरती बसून, भांडूप प्लॅटफॉर्म नंबर 4 पुढे मी बसलेलो आहे आणि मी आता तू माझा एकदम चक्का आहेस, मला आताच्या मोमेंटला तू आठवलास, मला फक्त तुझा आवाज ऐकायचा आहे. मी त्याला म्हटलं, मला यार तुला माहिती आता ही बडबड आपली चालू आहे, इतक्या फ्लो मध्ये चालू आहे, बरोबर बरोबर. मी त्याला म्हटलं, बा 2 मिनिटांमध्ये माझी बडबड संपणारी नाही आहे, ट्रॅकवरून उठ, आपण जोवर कॉल चाललाय ना तोवर पटरीच्या बाहेर उभा रा, त्याच्यानंतर बिंदास निज. आज तुला सांगतो, आज त्या माणसाच्या 2 मुली आहेत आता तो, हा आणि भांडूपमध्ये आम्ही अगदी चाळीमध्ये, आम्ही एका शाळेमध्ये होतो आणि त्याने तिथून तो पुढे ओव्हरकम करून आज डोंबोलीमध्ये पलावामध्ये त्याचा फ्लॅट आहे. गोष्टी अगदी सॉर्टेड आहे. न विसरता तो मला महिन्यातून एक फोन करतो आणि जर मी रिसीव्ह नाही करू शकलो त्याला मेसेज टाकतो की काही अर्जंट आहे का. म्हणजे तुम्हाला जे फोन येतात त्याला तुम्ही इग्नोर करू नका जर तुमच्याकडे वेळ आहे तर. खरंय. तर मला तो प्रसंग आठवला आणि मला ती चित्र आठवली. कसं आहे ना, आयुष्याची किल्ली आहे ना ती कुठे भेटेल कुठे सापडेल, फक्त ती आपल्याकडे शोधक नजर पाहिजे. आणि ती भेटली का ती कशी वापरावी ह्याची दृष्टी आपल्याकडे पाहिजे. घेऊया याच नोटवरती एक विश्रांती, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ऑन रेडिओ आर जे वैभव सोबत. विश्रांती नंतर पुन्हा आपल्या सोबत आहेत बेधुंद विजय माने. आणि आपण जगण्याचं समीकरण, मित्र आणि आपलं जीवनमान याच्याविषयी ऐकलंच. पण सर, मला एक प्रश्न पडतोय, तुम्ही कामातून वेळ काढून हॅपी व्हॅली फिलिंग ही जी काही तुमची संस्था आहे, या संस्थेमार्फत तुम्ही खूप मोठं काम करता, हे कोणाला माहितीही नाही. आदिवासी पाड्यांवर जाऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी जे काही तुमचं योगदान आहे किंवा
ती एक गमतीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आदिवासी पाड्यावरती आदिवासी लोकांसाठी 3-स्टार हॉटेलमधलं जेवण काय असतं, तर तुम्ही तुमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस तो तुम्ही तिथे पुन्हा असा खर्च करायचा, तर पुन्हा एकदा लग्न करून आदिवासी पाड्यातल्या पारंपरिक पद्धतीने ते लग्न करून तिथे एक सोहळा साजरा केला, आनंद द्विगुणित केला, त्याविषयी काही सांगाल. आणि मग यातून सगळं तुमचं प्रोफेशन एका बाजूला, काम एका बाजूला, आणि त्या कामातून वेळ काढून घर आणि घरानंतर पुन्हा मग हे सामाजिक कर्तव्य, ही जाणीव, म्हणजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, या भावनेतून तुम्ही जे काही करता त्याविषयी काय सांगाल? हा ना सातत्याने येणारा प्रश्न आहे की विजय, जॉब आणि या सोशल कॉन्सेप्ट या गोष्टींचा ताळमेळ कसा लागतो, आणि हे सातत्य म्हणूनच ही ट्विस्ट आहे. हा प्रश्न पडण्यामागचं कारण तेच आहे की हे सातत्य कसं तुम्ही जमवता. एक बेसिक त्याचं उत्तर एकदम सर्वसाधारण आहे, आवड असेल तर सवड निघतेच, आणि आवडीच्या मागे धावणारा माणूस आहे मी. तर अगदी तुम्ही प्रश्न केला की या सगळ्या गोष्टीला सुरुवात कुठून झालेली, कुठून झाली, तर अगदी दहावीपर्यंत मी इतका उपणम नव्हतो, म्हणजे फार शांत असा, गोष्टी ऑब्झर्व करणारा पण जास्त बोलणार नाही, रिएक्टिव्ह नव्हतो. त्याच्यानंतर 11वी-12वीला ना थोडंसं नाटकाची आवड झाली, तिथे 4 मित्र झाले. आता नाटक करायचं म्हटल्यावरती थोडंसं शांत राहून चालणार नाही, थोडं ओपन. त्याच्यानंतर 13वीला मी जेव्हा मी सोमया कॉलेजला गेलो तिथे NSS युनिट हे जॉईन करण्यात आलं, आणि मग आम्हाला दरवर्षी 10 दिवसाचा कॅम्प डहाणूला न्यायचे, आणि तिथे मी सोमया कॉलेजला होतो त्याच्यामुळे डहाणूला त्यांची स्वतःची संस्था आहे, आणि तिथे मी म्हणेन प्रत्येक ज्याला जमेल ना त्यांनी जर खरंच ऑर्फनेज म्हणजे अनाथ मुलांचं वसतिगृह काय असतं हे डहाणूला जाऊन पाहावं. तिथे कमीत कमी, मी अतिशयोक्ती करत नाहीये, कमीत कमी 500 मुलं एकाच घराखाली राहतात, एकाच बिल्डिंगमध्ये राहतात, ज्यांचे आई वडील नाहीयेत. ते सकाळी जेव्हा उठतात तेव्हा जवळपास एकाच नळाखाली, अशा कॉमन लाईन खाली 100 मुलं आंघोळ करतात. अरे बापरे, म्हणजे आपण जगतोय हे जगणं हे इतरांच्या जगण्याहून फार वेगळं आहे, हे मी तेव्हा जवळून पाहिलं. आणि NSS मुळे पथनाट्याची आवड सुरू झाली. पण प्रत्येक गोष्टीला एक ना टर्निंग पॉईंट असतो. माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणजे अभय जगताप सर. मांडूपमध्ये मी राहिला होतो चाळीमध्ये, आणि अभय जगताप सरांना मी अगदी लहान असल्यापासून ते मला असे उचलायचे आणि पाड्यावरती घेऊन जायचे. म्हणजे आदिवासी पाड्यावरती कार्य करणं हे अभय जगताप, अजय जगताप त्यांच्या वडिलांपासून त्यांनी ते सुरू केलेलं, आणि आमच्यासारख्या बऱ्याच मांडूपच्या तरुणांना ते बाळकडू अभय जगताप सरांकडून तुम्हाला ते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि मग दिवाळी म्हणजे गेली सातत्याने 15 वर्ष मी सांगतोय बरं का, 15 वर्ष दिवाळीचे पहिली आंघोळ ही माझी स्वतःच्या घरात नसते, ही माझी आदिवासी पाड्यावरच असते. म्हणजे हे त्या वेळापासून सुरुवात झालेली. क्या बात, की मग आमच्या चाळीतला आम्ही फराळ गोळा करायचो सगळेजण, म्हणजे माझ्या चाळीत ना अख्ख्या जवळपास भांडूपमध्ये आम्ही जर सपोज 50 मित्र आहेत, 50 चाळीतून तो फराळ गोळा करायचा. सुरुवातीला तो छोटा टेम्पो इतका व्हायचा, नंतर मग झालं काय की अक्षरशः ट्रक इतका फराळ गोळा व्हायला लागला. म्हणजे हे कशा गोष्टी वेळेनुसार बदलत जातात. उंजळीत आणि मग आपण ठरवायचं, अरे आता ट्रकवर पडा कमीत कमी 5 पाड्यावरती जाऊ शकतो. कारण आदिवासी पाड्यांवरती माणसं ती आपल्यासारखी असतात. लक्षात घे की ती माणसं आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असतात मनाने. आपण पैशाने श्रीमंत असू पण जी मनाची श्रीमंती आहे ना, श्रीमंती खरं कधीच कोणाला विकत घेता येणार नाही. कारण माणूस एखादा दारात आला की त्याला आपुलकीने आत बोलवणं, बसल्यावरती हातात पाण्याचा तांब्या देणं, जेवायची वेळ तर दादा तुम्ही जेवून आलात का, हे अनोळखी माणसाला विचारणं, ते ज्याला जमलं ना त्याला मनाची श्रीमंती आहे असं म्हणता येईल. तर ती श्रीमंती त्या पाड्यांवरती मी अनुभवतो मी तेव्हापासून. आणि मग तेव्हा मी कॉलेजला होतो, पण तेव्हा थॉट होता की ह्याला धरून पुढे काहीतरी करायचं. पण कसं आहे ना, मी परत या पोटाकडे येतो. या सगळा प्रश्न तिथेच आहे शेवटी. एक्झॅक्टली, पोटामुळे तुम्हाला नोकरी करावीच लागते. जर तुमच्या खिशात पैसा आहे ना तर तुम्ही काही ऍडिशनल करू शकता. बरोबर. मग मी माझं शिक्षण कॉलेज पूर्ण केलं. त्याच्यानंतर मग अजून एक ट्विस्ट, म्हणजे तू सुरुवातीला जेव्हा सांगितलं
की माझं शिक्षण एमबीए झालंय आणि एलएलबी. श्रोते हो, तुम्हाला मी एकदा ते क्लिअर आउट करतो, एमबीए एक वेगळा आहे, कर्जत आहे आणि एलएलबी कसारा आहे. कसारा कर्ज आणि कसारा एकत्र का आला? तर त्याच्या मागचं हे सोशल कॉन्सेप्ट पण आहे. आणि माझे माझे वडील, म्हणजे माझे वडील मी नेहमी म्हणायचे, तू चांगला वक्ता आहेस, एकतर तू ऍक्टर हो किंवा मग तू एखादा चांगला ऍडव्होकेट बनू शकतोस, वकील बनू शकतो. आणि त्यांना मी सारखं म्हणायचो, नाही पप्पा, माझं जे सगळं म्हणजे इंटरेस्ट आहे ना, तो माझा अकाउंटमध्ये आहे. मग मी आहे ना, मी फायनान्स किंवा मी मॅनेजमेंटमध्ये करंट घुसणार. आणि मी माझा 8 तास पूर्ण केला, मी माझं एमबीए पूर्ण केलं आणि मी एक चांगल्या फार्मा कंपनीमध्ये, विक्रोळी स्टेशनला मोठी कंपनी आहे, तर तिथे ऍज अन अकाउंटंट म्हणून जॉईन झालो. आणि अगदी पप्पांचं तेव्हा वय 60 होतं आणि पप्पांना तसं काही प्रॉब्लेम नव्हता, पण पहिलाच अटॅक आणि तो पेनलेस सायलेंट अटॅक होता. आणि पप्पांचं असं अचानक म्हणजे एक्झिट झाली आणि तेव्हा मनाला चटका लागलेला की यार, पप्पांना असं वाटायचं ना की मी एकतर ऍक्टर व्हावं किंवा मग लॉयर व्हावं. मग त्यांची इच्छा मला पूर्ण करायचीच होती, म्हणून मी लग्नानंतर एलएलबीला ऍडमिशन घेतलं. आणि सायमल्टेनियसली त्यावेळी एक आंदोलन चालू होतं माझं कसाऱ्याच्या एका पाड्यावरती. तुम्हाला माहिती असावं सगळ्या श्रोत्यांना की जेव्हा ट्रेनमध्ये ट्रेनच्या ट्रॅकवरती खडी टाकली जाते, त्या खडीमध्ये जे एम्प्लॉई असतात, आपण बऱ्याचदा ट्रेन ट्रॅव्हल करताना बघत आपण शिट्टी मारतोय, कोणीतरी त्या सगळे बाजूला होत आहेत, परत येत आहेत, तर त्याच्यामध्ये जवळपास मोर दॅन 20% कोटा जो आहे आदिवासी लोकांचा असतो ट्रॅकमध्ये. पण पण ते त्या लोकांना तितकंसं माहीत नसतं. तो अवेअरनेस करण्यासाठी एक आम्ही आंदोलन केलं होतं. पण त्यावेळी देखील जेव्हा तुम्ही सोशल अस्पेक्टमध्ये जोडले जाता, तेव्हा जितक्या गोष्टी चांगल्या वाटतात तितकं जग थोडंसं ना कटूही आहे. तेव्हा बऱ्याच साऱ्या गोष्टींचा मला अनुभव आला की अरे, हा त्रासदायक गोष्टी होऊ लागलेत माझ्यासाठी. मग मला बऱ्याच गोष्टीमध्ये ना कायद्याला घेऊन चालावं लागलं. आणि मग तो कायदा जर मला चालावं लागतं तर मला त्याचं ज्ञान का नसावं? मग मला पप्पा आठवले, यार पप्पा म्हणत होते कायद्याचा अभ्यास असावा, बाळा लॉ केला असतास तर तू चांगला ऍडव्होकेट. म्हटलं ऍडव्होकेट बनेल की नाही माहित नाही मला, पण जर मी ऍडव्होकेसी केली तर माझ्या डिफेन्ससाठी काही गोष्टी आहेत त्या मला शिकता येतील, शिकता येईल. म्हणून मी तो लॉ केला. आणि मग पुढे जाऊन मग असे म्हणजे मी आता जसं चांगल्या आयटी कंपनीमध्ये, माझ्या संस्थेमध्ये तुम्ही पाहाल तर बरेच काही होतकरू तरुणच आहेत आणि ते चांगल्या चांगल्या कंपनीवरती चांगल्या हुद्द्यावरती आहेत. पण दे वॉन्टेड टू बी अ डू समथिंग फॉर सोसायटी, सोसायटीसाठी काहीतरी करण्याचा अट्टा हाच त्यांचा आहे. म्हणून आम्ही एकत्र आलो. सुरुवातीला पहिली 5 वर्ष रजिस्ट्रेशनही नव्हतं, पण नंतर गोष्टी हळूहळू मोठ्या होऊ लागल्या. आणि जेव्हा एखादा जर तू एखाद्याला रुपया जरी देतोस आणि जर त्या रुपयाची मी तुला रिसिप्ट दिली, तर ती माझ्या मनाला एक इन्श्युरिटी आहे की हा मी तुला रिसिप्ट दिली. मे बी तू म्हणतोस मला माझ्या उघड हाताने द्यायचं आहे, मला ते कोणाला दाखवायचं नाही, पण ते मला आहे ना की माझ्याकडे काहीतरी आलंय तर तुला इन रिटर्न मध्ये इन्श्युरिटी की ते व्यवस्थित चालू आहे. फक्त त्या कॉन्सेप्ट साठी मी संस्था रजिस्टर्ड केली. आणि मग आदिवासी पाडे, त्यानंतर सायमल्टेनियसली प्रकर्तेने मुलांचं शिक्षण ही काळाची गरज आहे की प्रत्येकाला शिकलंच पाहिजे. माझ्या हॉबीमध्ये मी आताही माझ्या हॉबीमध्ये लिहिलंय की मला शिकायला आवडतं, कारण की माझा मुलगा आता आहे. तुमच्या बोलण्यातून ते जाणवलं, म्हणजे माणूस आयुष्यभर शिकत असतो त्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही. तर माझा मुलगा आता 3रीला आहे आणि आता सध्या मी एलएलबीला अपियर आहे, म्हणजे एमकॉम एमबीए एलएलबी आता एलएलएम, त्याच्यानंतरही मला डॉक्टरेट करायचं आहे. तर माझं हेच आहे जे मी करतोय ना, असं बऱ्याच जणांच्या पाड्यांवरती गावांमधील असणाऱ्या मुलांना ना एक मनामध्ये असतं, पण काही गोष्टींच्या अवघड त्यांना ते करता येत नाही. तर जास्त मुलांपर्यंत मी पोहोचू शकतो का? तर मी एकटा नाही पोहोचू शकतो, तिथे संस्था लागेल. खरंय. तर तो असा कॉन्सेप्ट हॅपीवली फिलिंग रुजू झाला, तिथून ते सगळं उदयास आलं, त्याचा जन्म झाला आणि पुन्हा गाडी भरदाव. आणि तेव्हापासून हे निरंतर चालू आहे. मग जिथपर्यंत पोहोचू तिथपर्यंत आदिवासी पाडे आहेत म्हणा किंवा तुम्ही कोल्हापूर, तिकडे जेव्हा तो प्रलय आला सांगली कोल्हापूर साईड, ते मी ऐकलंय पाहिलंय की तुम्ही पूर्ण तो जो काही शिदा लागतो जे आपलं मूलभूत जीवनातलं रोजचं गरजेचं आहे, सगळं तुम्ही इकडून टेम्पो भरून तुमच्या परीने हॅपीवाली फिलिंग ही टीम पूर्ण तिकडे रवाना झाली होती. मी ऑफिसमध्ये ऑफिशियली 5 दिवसाची सुट्टी टाकली होती, कारण झालं कसं, एक फक्त पोस्ट टाकली आणि मला खरंच काही कल्पना नव्हती की इतका प्रचंड प्रतिसाद येईल. म्हणजे मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथलं खालचं पार्किंग संपूर्णपणे भरलेलं इतकं सामान लोकांनी पाठवलं. आता हा सामानाचा विषय नव्हता, हा लोकांच्या विश्वासाचा. खरं. म्हणून मी ठरवलं की नाही, मला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग तिथे
प्रत्येक हातात जिथे जात आहे तिथपर्यंत मला पोहोचलं पाहिजे. त्या पाच दिवसाचा पूर्ण अनुभव आहे ना, इट इज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे अशा ठिकाणी आम्ही गेलोय जिथे कमरेभर चिखल आहे. माझा ट्रक आहे तो गावाच्या अगदी 7-8 किलोमीटर लांब आहे आणि तिथे म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बऱ्याच वेळा पॉलिटिकल माणसांचा उल्लेख करत नाही, पण तिथला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक चांगला मोठा नेता आहे, त्याच्या मुलाने मला खूप सपोर्ट केला. म्हणजे खरंच मला उल्लेख करायला आवडलं असतं, पण आपण त्या गोष्टी सगळ्या कुठेही आणत नाही. पण तेव्हा काय होतं ना की हा महाप्रलय होऊन गेला आणि त्याच्यानंतर मी चौथ्या दिवशी तिथे तिथपर्यंत पोहोचले आणि बरोबर पोलिसांचे प्रोटोकॉल होते, एनडीआरएफचे बऱ्याच काही तुकड्या होत्या ज्यात आपल्या सेफ्टीसाठी म्हणत होते ती तिथपर्यंत पोहोचून देऊ नका लोकांना, तुम्ही इथे डंप करा. आणि पण डंप केल्यानंतर मग ते पुढे जाईल की नाही हा माझ्या मनात प्रश्न होता, म्हणूनच मी 5 दिवस सुट्टी टाकून गेलेलो. अच्छा. आणि अशा पद्धतीने आपण किट आहेत ना, प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक माणसाच्या हातात दिले आणि त्याचा एक छोटासा मस्त व्हिडिओ बनवलाय, मी तो माझ्या एका चॅनलवरती टाकलेला आहे. आणि तो व्हिडिओ मग लोकांपर्यंत शेअर केला की तुम्ही मदत केली ना, ही अशा पद्धतीने गेली आहे, त्याची ही पोच पावती. म्हणजे शाश्वत विश्वास तो लोकांपर्यंत, लोकांनी जी काही मदतीची दोरी दिलेली आहे, जो हात दिलेला आहे, ती तुम्ही सार्थ केली आहे. बरोबर. याच नोटवरती आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर पुन्हा ऐकूया आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आर जे वैभव सोबत. सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं आर जे वैभव सोबत आहेत बेधुंद विजय माने आणि आपण त्यांना आज बोलतो करतोय त्यांच्या मनातल्या गुज गोष्टी ज्या पडद्यामागे कायम असतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आपण आचार्य 90 FM रेडिओ या माध्यमातून करीत आहोत आणि तुम्ही श्रोते सगळे ऐकता आहात. सर मला एक ती गमतीची गोष्ट आहे, खरं तर तुम्ही दोन लग्न केली, म्हणजे नवरा बायको एकच पण लग्न दोन, ती काय गंमत होती खरी तर? मगाशी मी तुम्हाला विचारलं परंतु थांबलो मी थोडं, आज म्हटलं आता याची सविस्तर फोड काय आहे ती जाणून घेऊया, उलगडा जाणून घेऊया. तर एकच नवरा बायको आणि दोनदा लग्न, ती गंमत सांगा ना खरी तर? आजही माझे मित्र आहेत ना, मला नेहमी विचारतात अरे बाबा तिसरं लग्न करणार आहेस का. पण त्याच्यानंतर हा प्रश्न झालं तर मी तिथे उपस्थित असेल, माझा मुलगाही माझ्या लग्नात होता दुसरा, तर हा मोठा मोठा गमतीचा विषय आहे. तर झालं कसं की लग्नाला 5 वर्ष झाली होती. एनिवेज आपण सगळे सेलिब्रेशन करतो, सेलिब्रेशन मध्ये कुठेतरी हॉटेलवरती जातो, केक कापतो आणि मग आपले अगदी जवळची माणसं असतात त्याच्याबरोबर आपला आनंद वाटतो. माझ्या डोक्यात होतं की माझ्याजवळ माझ्या कुटुंबासोबत आदिवासी पाडेही खूप जवळचे आहेत ज्यांच्याबरोबर मी दिवाळी दसरा हे सगळं साजरी करतो. माझ्या पहिल्या लग्नामध्ये, पहिला म्हणजे श्रोते माझं एकच लग्न झालंय, माझी एकच बायको आहे, तिच्याबरोबर मी दुसरं लग्न केलं होतं की क्लिअर करतो, हा गैरसमज व्हायला नको. नाहीतर मला म्हणतील कोण हे पाहुणे घेऊन आलाय तर तुम्ही असं काही बोलताय काही बाई. तर म्हणजे माझ्या बाबांचं निधन झाल्यामुळे आपल्याकडे एका वर्षात लग्न करायचं असतं आणि त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये मला आदिवासी पाड्यांवरच्या माणसांना नेता नव्हतं आलं, कारण की फार फार गडबडीमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण डोक्यात राहून गेलं होतं की माझं हे दुसरं कुटुंब पण आहे ना, हे आदिवासी सगळे जे आहेत ज्यांच्याकडे मी हक्काने जातो सगळ्या गोष्टीमध्ये, तर ते माझ्या लग्नामध्ये सामील नव्हते, तर त्यांना माझ्या वाढदिवसाला सामील करता येईल का? पण इतकी माणसं आणायची कशी? मग मी ठरवलं की नाही आपण तिकडे जाऊया. माझ्या बायकोसाठी इट वॉज कम्प्लीट सरप्राईज. मी तिला म्हटलेलं, अच्छा म्हणजे सगळं गुलदस्त्यात होतं त्यांच्यासाठी. माझा तो व्हिडिओ आहे, तुम्ही पहा, आवर्जून पहा, युट्यूबवरती तो व्हिडिओही टाकलेला आहे. पण मी तिला इतकं सांगितलं की तुला एक साडी म्हणजे एक आउटफिट जे लग्नाचं असतं ते सोबत बॅगेत घ्यायचं आणि कुठेतरी जायचं आहे, आणि मी माझा मेवणा, माझी बायको आणि तिचे बाबा एका गाडीत आणि एक 17-सीटर ट्रॅम्पो ट्रॅव्हलर जिथे मला माहिती आहेत की माझे लग्नासाठी माझं वरड आहे ते मी घेऊन मस्तपैकी कसाऱ्याला गेलो. कसाऱ्याला ऑलरेडी तिथे मंडप लग्नाचा होता, सगळा सेटअप लागलेला होता. तिच्यासाठी पण एक झालं की
अरे बापरे हे काहीतरी वेगळं सरप्राईज आहे. म्हणजे ही पण एक गंमत आहे. हे लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेत आणि जे काही आता वदवून घेतोय तो आरजे वैभव सुद्धा आडनावाने वऱ्हाडीच आहे. क्या बात आहे, वऱ्हाड वऱ्हाडी एक्झॅक्टली. मग तिसऱ्याला जर लग्न झालं तर वऱ्हाडा तूही मला हवायस. आधी सांगतोय त्याचं आमंत्रण मी इथेच देतोय की आमची पूर्ण आचार्य 90 FM टीम लग्नाला वऱ्हाड सोबत आलेली असेल. नक्कीच बापाच्या आशीर्वादाने हे घडावं. तर झालं कसं की तिथं गेलो आणि मग तिथं मी तिथं जाऊन निशा सोबत त्यांच्या पद्धतीनं, आदिवासी बऱ्याच काही पद्धती वेगळ्या आहेत, त्यांच्या पद्धतीनं लग्न केलं की मी तुमचं आहे, तुमच्या पद्धती हे माझ्या आहेत. आणि त्याच्या मागचा कॉन्सेप्ट असा होता की इगतपुरीमध्ये मी लग्न केलं. इगतपुरीचा आता त्याचं नाव रामाचा पाडा केलाय, आधी तो तजड्याचा पाडा होता. अच्छा. आणि तिथल्या लोकांनी कधी आहे ना हॉटेलमध्ये जास्त, म्हणजे हॉटेल म्हणजे तेही आपल्यासारखं जेवतात, जसं कर्जत कसाऱ्याचे जे नॉर्मल हॉटेल्स तिकडे गेले असतील, पण 3-star, 4-star, 5-star हॉटेल हे अफोर्डेबल नसतात. मी तिथे इगतपुरीमध्ये असणारे एक नामांकित 3-star हॉटेल आहे, तिथून संपूर्णपणे जेवण ह्या सगळ्या माणसांसाठी 150 माणसांचं जेवण मी तिथून मागवलं होतं. आणि माझ्या त्या लग्नामध्ये अजून 2 लग्न, म्हणजे तिथल्या लोकल ग्रामलोकल म्हणजे ग्रामस्थ असतात ना, तिथल्या 2 जोडप्याची लग्न लावून दिली. म्हणजे माझं सेलिब्रेशन पण झालं आणि त्या लग्नात अजून 2 लग्न लागली, म्हणजे 2 संसार चालू झाले. तर अशा बात आहे, असा एक कॉन्सेप्ट होता. हे खरं तर खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ही एक वेगळीच पर्वणी आहे समाधानाची, आनंदाची. म्हणजे सुख कशात असतं ते आपल्या पाहण्यावरती आहे, आपण काय पाहतो आणि काय विचार करतो. दुसरा एक प्रश्न सर, की तुम्ही हे हॅपी व्हॅली फिलिंग या संस्थेमार्फत काम करत असताना वाड्या वस्त्या तांड्यावरती गेले, शाळामध्ये जाऊन मुलांसाठी शालेय किट दिले, जे काही तुमच्या परीने जेवढी मदत करता आली, पूरग्रस्त ठिकाणी तुम्ही गेले, हे सगळं करत असताना तुम्हाला हे नेमकं याच्या मागे प्रेरक ही प्रेरणा देणारे, जसे तुम्ही मगाशी अभय जगताप सर सांगितले, आणखी कोण आहे की त्यामुळे तुम्हाला ती ऊर्जा भेटते? माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा माझा स्वतःचा सूर्य म्हणजे माझे आई वडील. म्हणजे त्यांनी नेहमी मला ना सकारात्मकच गोष्टी कर असा अट्टहास शिकवलाय. माझ्या बाबांनी कधीच मला सांगितलं नाही 2-चा पाडा, 7-चा पाडा, 8-चा पाडा. जेव्हा पण त्यांनी मला घेतलाय अभ्यासाला आणि आउट ऑफ द बॉक्स मला शिकवला. आज म्हणजे मला कधी कधी काय तुम्हाला एकदम बेसिक सांगायचो, आता जसा तुमच्या आमच्या ऑफिसमध्ये मॉक ड्रिल होतं, म्हणजे फायर जेव्हा बरोबर बाबा उद्या आग लागली तर आपण आपल्याला काय माहिती असावं हे आपल्याला तिथे शिकवलं जातं. माझा बाबा काय करायचा, मला गार्डनमध्ये घेऊन जायचे. आता बाळा मी इथून हरवलोय असं अझ्युम कर आणि आता पुढे काय करायचं, आणि ते हरवून जायचे, लिटरली गायब होऊन जायचे. म्हणजे माझ्या डोळ्यात पाहिजे मी ढसळ अरे हा मॉक ड्रिल आहे कुठे काय झाले. म्हणजे आयुष्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत हे तेव्हा अगदी लहान असल्यापासून त्यांनी शिकवलंय. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्ही सगळं काही शिकत आलाय तुमच्या बाबांमुळे. हा एक्झॅक्टली. तर पहिली गोष्ट ती, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी मगाशीच जेव्हा तुम्ही जर बारकाणी ऐकत असाल तर मी अगदी सांगितलेलं 10वीपर्यंत मी अजिबातच ओपन अप नव्हतो, पण 11वीला जाऊन मला नाटकाची वाट लागली आणि गोष्टी ओपन अप व्हायला सुरुवात झाली. त्या गोष्टीचं मूळ कारण म्हणजे ऍडव्होकेट धनंजय भोसले, म्हणजे भाऊ सर त्यांना मी पहिल्यांदा नावाने सांगितलं, कारण की आपण ओळख नावाने सगळू शकतो. बरोबर. आतापर्यंत मी कधीच त्यांना म्हणजे नावाने हाक नव्हती मारली. ते माझ्यासाठी ना खूप मोठा ऊर्जेचा सूर्य ठरले, कारण की त्यांना मी पाहिलं की ते कसे कॅरी करतात स्वतःला. म्हणजे ते माझ्या मी ज्या क्लासमध्ये जायचो त्या क्लासमध्ये शिकवायला होते. आणि वैभव तुला मला सांगायला आवडेल, मी आता शिफ्ट झालो नवी मुंबईला, पण जेव्हा मी आधीच भांडुपला राहिला होतो ठाण्यालाही गेलो तेव्हा त्याच क्लासला मी TY मुलांना 2 वर्ष शिकवायला होतो. हो. म्हणजे न बोलणारा विषय, ते आता इतक्या मोठ्या संख्येने 30 मुलं बसलेत आणि त्यांना अकाउंट शिकवणारा विजय. ही जी 2 वेगळी पात्र आहेत ना, न बोलणारा विजय ते बोलणारा विजय. हा म्हणजे विजय मिळवण्यासाठी विजयकडून शिकावं. क्या बात आहे. काय करावं आणि आयुष्य किती सुंदर आहे. म्हणजे तुम्ही आता या वारीलाही तुम्ही गेला होता, वारीला चालू करायच्या आधी ना
मागचा प्रश्न ना त्याचा सगळ्यात शेवटचा माणूस राहून गेलाय. कारण ना बायकोचं नाव नाही घेतलं. सुरुवातीला मी आई बाबा म्हटले, पण लग्न झाल्यानंतर ज्या पद्धतीनं मला तिनं सोडलंय इथून घरीच जायचंय. नाही त्या भीतीसाठी तर मुळात नाहीच नाही, कारण ती गाय आहे रे. म्हणजे तिने मला इतकं लिबर्टी दिली ना, इतकं म्हणजे तुला जे करायचंय ना ते कर. म्हणजे मला अगदी ऋत्विक आणि माझ्या माहितीने फरक नाही करत. ऋत्विक हा माझा मुलगा आहे 8 वर्षाचा, तर त्याला जसा मुक्त वावर देते ना तसा तो मला ती देते. कारण की भाई हे खूप अवघड आहे बरं का. तुझा नवरा दोन म्हणजे महिन्यातले 4 रविवार आहेत, त्यातले 2 रविवार, 1 रविवार तो आदिवासी पाड्यावरती असतो, 1 रविवार तो कुठल्या तरी अनाथ आश्रमात असतो, 1 रविवार तो त्याच्या मित्रांसोबत पण असतो त्याच्या पिकनिक्स मध्ये, आणि राहिला 1 रविवार तो तिच्या वाट्याला. तिच्या वाट्याला ही मोकळी आता गेली 10 वर्ष ती देते, त्याच्यामुळे मी सगळं करू पाहतोय. हे राहून गेलेलं आता पण पुढे वळूया. तुम्ही यावर्षी वारीला गेला होतात, म्हणजे मी जे काही पाहिलंय, आपली तिथे भेट नाही झाली, तुम्ही आधी जाऊन आलात, त्यानंतर मी गेलो. मी सुद्धा एक वारकरी पंथातला आहे, माळकरी घराण्यातला आहे, तर तो वारीचा एक अनुभव काय किंवा वारीमध्ये चालत असताना त्या वारकऱ्यांसोबत, त्या माऊल्यांसोबत, त्या माऊली सोबत जात असताना ती ऊर्जा किंवा ते तुमचं एक साईन लाईन आहे, ती टॅग लाईन आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, ते तुमच्याच तोंडून बोललेलं ऐकावं असं वाटतं आणि ते ऐकत राहावं असं वाटतं, त्याविषयी काय सांगाल एकंदर हे सगळं. तर तुम्ही या वर्षीचे व्हिडिओ पाहिले, पण मी म्हणेन तुम्ही दरवर्षीचे व्हिडिओ आवर्जून पहा. मी दरवर्षी वारी करतो इथे ऐकणाऱ्या प्रत्येक, आणि आता आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी सांगेल, पुढच्या वारीला आम्ही दोघे एकत्र असू आपल्या आचार्य 90 FM सोबत. क्या बात आहे, नक्कीच माऊलींच्या कृपेने आपण नक्कीच एकत्र जाऊ आणि बेधुंद आनंद जगू. माझ्यासाठी आनंदाचा मेन ऊर्जा स्रोत काय आहे तर वारी आहे. वारी तर मला अखंड वारी जमत नाही. माझी आई आहे दरवर्षी अखंड वारी करते. या वर्षी तर तिने आळंदीपासून ते पंढरपूर, मी मुळात सातारचा आहे त्याच्यामुळे कराडच्या इथून एक बाल्याचा वाल्मिकी झाला ते वाल्मिक पटरा आमच्या इथे आहे, आणि तिथून एका महाराजांनी वारी चालू केली, म्हणजे तिथून दिंडी चालू केली होती, तर त्या दिंडीमध्ये आई दरवर्षी सामील होते. पण तिची एक इच्छा होती की यावर्षी मला आळंदी ते पंढरपूर अशी वारी करायची, आणि तिने ती केली. आणि मी दरवर्षी, मला विकेंड टू विकेंड पॉसिबल आहे, कारण की आम्ही काम करणारी माणसं, तर शनिवार रविवार वारी करायची. मग मला, मी फक्त एकाच दिंडीत जात नाही, आईसोबत मी पहिले काही 7 ते 8-10 तास असतो, त्यानंतर मला कळते असं कमीत कमी 50 ते 60 दिंड्याबरोबर मी जोडला गेलेलो आहे. ताफे जोडत जोडत बदलत बदलत पुढे निघायचं, तिथं जायचं, गळ्यामध्ये टाळ घ्यायचा, भजन गायचं, जेवढ्या उंच उड्या मारता येतील तेवढ्या मारायच्या, जेवढ्या पोटापासून कोकलता येईल तेवढं कोकलायचं, तल्लीन व्हायचं, दंग व्हायचं, आणि विठू नामाच्या गजरामध्ये विलीन व्हायचं. म्हणजे वारी म्हणजे तुम्ही त्याला शब्दानं मांडताच येत नाही रे, फार वेगळं आहे. आणि जर तुम्हाला हे अनुभवायचं आहे ना, तर एकदा तरी माणसाने वारी केलीच पाहिजे. म्हणजे हे का इतके जण म्हणतात ना, जोवर तुम्ही बघा, आता मी बोलताना काटे येत आहेत अंगावरती, अक्षरशः संपूर्ण अंगावरती शहार आलाय. मी पोचलो वारी आणि वैभव, तू म्हणजे तुम्हाला मला सांगता येणार नाही. वारी ही फक्त त्या महिन्याच्या टप्प्यासाठी नाहीये, माझी वारी आहे ना अखंड वर्षभर चालू असते. आता मी तुम्हाला सांगितलं ते 50 दिंड्यांमध्ये, पण एका दिंड्यामध्ये सर्वसाधारण 100 ते 300 माणसं असतात. बरोबर, त्या सगळ्यांकडे माझे कॉन्टॅक्ट आहेत. त्या 50 दिंड्या म्हणजे कॅल्क्युलेट करा, ती माणसं वारीवारीने ठरवून त्यांनी घेतलीत की पहिल्या आठवड्यातला रविवार मी फोन करणार आहे, आणि मग ते फोन करतात, एका पारावरती बसतात, स्पीकर ऑन करतात, आणि 1.5 तास त्या गावातल्या गप्पा माझ्यापर्यंत चालू असतात. अशा गावामध्ये मी पोचलोही नाही आतापर्यंत, बरीच गावं करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे हा तुमचा प्रायव्हेट FM आहे, वारी FM. तर असं सगळं आहे, पण म्हणजे ह्या शरीरात जोवर श्वास आहे ना, तोवर माऊलींच्या आशीर्वादाने मी वारी करत राहीन. आणि इथे FM ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला मनापासून ही अर्थ हाक आहे की तुम्हाला जर सुख म्हणजे नक्की काय अनुभवायचंय ना, तर एका दिवसाची एका तासाची वारी करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. आणि तू शेवटी म्हटलंस की तुझी जी टॅगलाईन आहे, तर आयुष्य खूप सुंदर आहे, ते तर त्याशिवाय ही गप्पांची मैफिल, हा सिलसिला
पूर्ण होणार नाही आणि इथून पुढेही होणार नाही, तरी पण पुन्हा ते ऐकायचं. तर फेसबुकवरती म्हणा लाईव्ह मी जेव्हा जातो तेव्हा माझ्या पद्धतीनेच एक व्हिडिओची सुरुवात करतो, तीच मी पुन्हा एकदा मी तुम्हा सगळ्यांसमोर रिपीट करेन. तर सुरुवात अशी होते की व्हिडिओ चालू होतो आणि मी लगेच चालू होतो, नमस्कार मित्रांनो, मी तुमचाच आवडता बेधुंद विजय माने. तर आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बेधुंद जगता आलं पाहिजे आणि सहज एखाद्याच्या गालावरचं निखळ हसू होत आलं पाहिजे. वा 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 वा, क्या बात आहे, तालिया. आणि आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत. सोबत होते बेधुंद विजय माने. त्यांनी जगण्याचं समीकरण आनंद सुख वारी हॅप्पी व्हॅली फिलिंग मार्फत चालणारे त्यांचे सामाजिक कार्य याचा सगळा आपण आढावा घेतला. आणि अशाच पुढील एका भागामध्ये एका वेगळ्या व्यक्तीसोबत व्यक्तिमत्वासोबत जाणून घेण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. तुर्तास स्थगिती.